भिवंडी तालुका के अंजूर ग्राम पंचायत में सरपंच व उप सरपंच पद का चुनाव संपन्न हुआ, जहां बिन विरोध सरपंच पद पर भाजपा के अविनाश अर्जुन दौड़े व उप सरपंच पद पर सुकेश श्याम डाकी को बिन विरोध चुना गया। सभी सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना, तो वही नवनिर्वाचित सरपंच अविनाश अर्जुन दौड़े व उप सरपंच सुकेश श्याम डाकी को स्वागत करने पहुँचे जितेश पाटिल, सुमित पाटिल, मोहन महनेरा, जितेंद्र डाकी, विकास पाटिल, नीलेश गुरव, नीलेश पाटिल, राजेश पाटिल, मिलिंद भोईर, चंद्रकांत नाइक सहित दिग्गज मान्यवर व अंजूर ग्राम पंचायत के आजी माजी सरपंच, उप सरपंच व सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य तथा ग्रामस्थ मंडल व नातेवाईक ने उपस्थित होकर नव निर्वाचित सरपंच अविनाश अर्जुन दौड़े व उप सरपंच सुकेश श्याम डाकी को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। अभिनंदन सरपंच अविनाश दौड़े यांचे पण हार्दिक अभिनंदन। चांगली कामगिरी आणि चांगला विकास अंजूर गाव चांगला विकास करतील ते निश्चितच आणि पुढील 20 वर्ष काय आणणार 25 वर्ष एक आता आम्हाला थँक यू 25 वर्ष आता टिकून राहतील। भारतीय जनता पार्टीचा अंजूर गावातील विजय हा एक ऐतिहासिक विजय आज ठरलेला आहे। आम्ही मागची 15-20 वर्ष सतत प्रयत्न करत होतो काय गावामधील सत्ता परिवर्तन होईल, बदल होईल, पण आम्हाला ते यश लाभत नव्हतं आणि या मागच्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये यश लाभलं आणि आजच्या या 15 तारखेला आम्ही सरपंच उपसरपंच असे दोन्ही पदांवर आमचे कार्यकर्ते विराजमान झालेले आहेत। निश्चितच गावकऱ्यांनी जो बदल केला आहे त्या बदलाला साजेसं असं आमचं प्रत्युत्तर या पुढच्या 5 वर्षामध्ये देण्यात येईल आणि जसं आमच्या मित्रांनी विकासनी सांगितलं की पुढची 20-25 वर्ष सत्ता ही भाजपकडे राहील, त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील, विकास त्या दृष्टीने राहील आणि विकास दुसरा दिसणार नाही तर विकास प्रत्येक माणूस, प्रत्येक गावकरी, प्रत्येक ग्रामस्थ हा आमचा अनुभव यात निश्चित आम्हाला खात्री आहे। आणि आजच्या या विजयाच्या दिवशी मी सर्व गावकऱ्यांचं तुमच्या याच्यानुसार मी सर्वांचा आभार मानतो, तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि ग्रामस्थांचे हे उपकार निश्चित कायम आमच्यावर उपकारच राहावे अशा अपेक्षा ठेवतो। आणि या ठिकाणी मी सर्व नवीन आलेला आमच्या सरपंच उपसरपंच असतील किंवा आमचे सदस्य असतील या सर्वांना शुभेच्छा देतो, धन्यवाद। माझ्या गावातील आभारी आहे, माझ्यावर जो विश्वास ठेवले लोकांनी सरपंच पदावर बसून ते विश्वासाचा मी पुरेपूर लोकांचा अर्थ ठरवेन। गावातील जे पाणी, गटार, स्वच्छता याची जास्तीत जास्त याच्यावर लक्ष देईन। खासदार साहेब, पंचायत समिती सदस्य, सभापती, उपसभापती यांच्या माध्यमातून जे काय कार्य करता येईल त्याचा आम्ही पुरेपूर त्यांच्याकडून कार्य करून घेऊ, याचं सर्व श्रेय गावकऱ्यांना देतो।